महाराष्ट्रामध्ये दारूबंदीचे अभियान गावापासून तर राज्यस्तरापर्यंत चालवले जातात. लोकांच्या अभियानाला न जुमानता गावागावामध्ये दारू विकली जाते व त्यामुळे गरीब लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिचखेडा गावी जिजाबाई जांबुडे यांचे पती व्यसनाच्या आधी जाऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर दारू पिऊन भाशी लागले बापू किती म्हणत होते एवढेच दारू बंद पाहिजे म्हणता गावात. दारू बंद पाहिजे. दारू भट्टी कधीपासून चालू आहे? तुम्हाला कोणता त्रास आहे बापा? मस्त सगळे लोक पडून राहतेत गावातले, परगावचे पडतेत, मस्त दारू पितात आणि सगळे इज्जत घेतात, काही घेतात जी. तर मग आता त्रास नाही तर का? दुकान बंद झाला पाहिजे दारूचा. आमच्या घरचे लोक रोज दारू पिऊन येते, मारपीट करतात, लहान लहान पोरं सुद्धा पितात. पुन्हा हे शाळेत जातात पोरं, काही पोरीले असे वाईट शब्दांना बोलतात. चिचखेडा येथून 35 ते 40 गावामध्ये दारू पोहोचवले जातात आणि पिणाऱ्यांच्या संख्येमध्ये हजारोच्या संख्येने वाढ होत आहे. आम्हाला येतं आमच्या ह्या गावमध्ये दुकान पाहिजेच नाही. कोठे तू हलो ह्या दुकानातून, पण ह्या गावले नाही पाहिजे आमच्याकडले दुकान. हा नवरा दारू पिऊन येते. आज शहरभर तांदूर नाही, शहरभर तिखट नाही, मीठ नाही. बायको काय न करा, पोरं बारा धरून उपाशी झोपावा का? बरं, या गाडी तुम्ही काय कंप्लीट दिलेली आहे का शासनाकडे? चंद्रपुराला गेलो, कलेक्टर साहेबाकडे गेलो, नागपूरला सुद्धा गेलो, तरी हा टे घेऊन दारू सुरू केलं. यासाठी जर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी या समस्येकडे लक्ष दिले तर हजारोच्या संख्येने जी पिणाऱ्यात वाढ होत आहे होणार नाही व त्यांचे कुटुंब उड्यावर पडणार नाही. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की जिल्हा कलेक्टर चंद्रपूर यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 071-72-25-53-00. यांना कॉल करून या समस्येकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगावे. मी कृपाकर, महाराष्ट्र, जिल्हा चंद्रपूर, चिचखेड्यावरून इंडिया अनर्टसाठी.